नमस्कार, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. थंडी संपून आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि उन्हाळा म्हटलं तर सरबत हे आलंच. मग ते कशाचेही असो, पण सर्वांच्या आवडीचे सरबत म्हणजे लिंबू सरबत. हे सरबत बनवण्याचं आपण आज सिरप बनवणार आहोत, म्हणजे आपला पटकन असं सरबत तयार होईल. तर त्यासाठी इथं मी लिंबू घेतलेले आहेत. हे थोडेसे हिरवट पिवळसर असे लिंबू आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी पिवळसर दिसत असले तरी ते थोडेसे हिरवट पिवळसर आहेत. आपल्याला पूर्ण पिकलेले असे डागाळलेले लिंबू वापरायचे नाही आहेत, यामुळे सिरप जे आहे ते खराब होण्याची शक्यता असते. लिंबू थोडेसे अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे त्याचा ज्यूस आहे तो लिंबूमधून जास्त निघेल. आणि त्याला कट करून आपल्याला ह्याचं ज्यूस काढून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पातळ सालीचं जर तुम्ही लिंबू वापरलं तर त्याचा ज्यूस जास्त निघेल. तर आपण आता हे दोन्ही कट करून घेऊयात आणि आपण ज्यूस काढून घेऊयात. रस काढताना एक काळजी घ्यायची म्हणजे खूप दाब न देता आपल्याला सहज जमेल इतकंच लिंबू पिळून रस काढायचं आहे. नाहीतर खूप दाब देऊन जर रस काढू लागलात तर लिंबाच्या सालीचा कडवटपणा यामध्ये उतरेल आणि त्यामुळे लिंबू सरबतचं जे सिरप आहे तेही कडवट होईल. मी तर 1/4 किलो लिंबू घेतलेले होते आणि त्या बाकीच्या लिंबाचा रस मी अगोदरच काढून गाळून घेतलेला आहे आणि त्यामध्येच हा रसही गाळलेला आहे. तर इथं 1 वाटी झालेला आहे रस. आणि या लिंबाच्या सालीची आपण झटपट असे लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत. तर हे साली फेकून न देता आपण याचं लोणचं बनवू. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर 1 वाटी लिंबाच्या रसासाठी त्याच वाटीच्या मापाच्या सहाय्याने आपल्याला 3 वाट्या साखर घ्यायची आहे. तुमच्याकडे जर सेम मेजरमेंटची वाटी नसेल तर तुम्ही मोकळी करून त्याच वाटीच्या सहाय्याने घ्यायचं आहे. आणि तेवढ्याच आपल्याला त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर एकाच वाटीच्या मापाच्या सहाय्याने 1 वाटी रस असेल तर 3 वाट्या साखर आणि 2 वाट्या पाणी. तर आता आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. तर इथं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि मिडियम हीटवर आपल्याला हे साखर विरघळून घ्यायची आहे. सुरुवातीला थोडंसं सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर मग साखर एकाच ठिकाणी राहून खाली भांड्याला चिकटण्याची शक्यता असते. थोडीशी साखर विरघळल्यानंतर इथं मी 1 टीस्पून आल्याचा किस घालत आहे, म्हणजे त्याचाही फ्लेवर छान सिरपला लागतो. तुम्हाला जर आलं वापरायचं नसेल तर तुम्ही वेलची पूड वापरू शकता किंवा पुदिना फ्लेवर हवा असेल तर तो घालू शकता, पुदिन्याची पानं. तर इथं आता साखर थोडीशी विरघळण्याची बाकी आहे. आपण पूर्ण विरघळून याला एक छान उकळी आणणार आहोत. तर इथं मी लिंबाच्या सालीचे लोणचंही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याची रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे. तुम्हाला जर ती पाहायची असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतचं जे घंटीचं चित्र आहे ते प्रेस करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही झटपट सिरप बनवल्यानंतर त्याचं लोणचंही बनवू शकाल. तर आता या सिरपला छान उकळी आलेली आहे आणि आपण आता गॅस बंद करून घेऊयात. इथं आपण कोणताही पाक तयार करणार नाही आहोत. आता हे सिरप आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. सिरप थंड होते तोपर्यंत आपण बॉटल स्टरलाइज करून घेऊयात. तुम्हाला जर ही उन्हात ठेवायची असेल तर अगोदरच तुम्ही छान कडक उन्हात ती स्टरलाइज करून घ्या, पण मी इथं अशा पद्धतीनं करणार आहे. बॉटल बसेल इतपत मोठं आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घेऊन एक रिंग ठेवायची आहे किंवा अशा पद्धतीनं प्लेट ठेवायची आहे, जेणेकरून बुडापासून ती थोडीशी बॉटल उंच होईल. आणि आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला ही बॉटल टाकायची त्यामध्ये आणि ही उकळून घ्यायची साधारण 2 ते 3 मिनटं. अशा पद्धतीनं स्टरलाइज झाल्यानंतर आपल्याला याला उन्हात ठेवण्याची गरज पडत नाही आणि ऐनवेळेस आपण कधीही अशा पद्धतीनं स्टरलाइज करून घेऊ शकतो. तर इथं सिरपही छान थंड झालेलं आहे साखरेचं आणि त्याच्यामध्ये आपण हा लिंबाचा जो रस काढून घेतलेला आहे तो घालून छान एकत्र करून घेणार आहोत दोन्ही. तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दोन्ही आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे बॉटलमध्ये. अशा पद्धतीनं बॉटल स्टरलाइज केल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही सिरप खराब होण्याची. तुम्ही लोणच्याची भरणी अशा पद्धतीनं स्टरलाइज जर करून घेतली तर लोणचंही छान व्यवस्थित टिकतं वर्षभर. तर आपण हा जो लिंबू सरबतचा जो सिरप आहे तो या बॉटलमध्ये गाळून घेतलेला आहे. आणि आता याचं सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे हा सिरप घालत आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथं मी थोडासा खाण्याचा सोडाही घालते आहे, त्याच्यामुळे खूप छान अशी वेगळी टेस्ट येते. नकभर चुना घालत आहे, चुन्यामुळे छान रंग येतो सरबताला आणि त्याच्यामध्ये जे कॅल्शियम असतं तेही त्यानिमित्तानं आपल्याला मिळतं. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे खडेही घालत आहे आणि आता अशा पद्धतीनं छान थंडगार असं आपलं लिंबू सरबत तयार झालेलं आहे.
तर हे जर सिरप तुम्ही अगोदरच बनवून ठेवलं तर पाहुणे आल्यानंतर पटकन असं हे सरबत उन्हाळ्यामध्ये करून देता येईल आणि साधारण 5-6 महिने लिंबूचं सिरप आरामात टिकतं. तर नक्की ट्राय करा, कसे वाटले ते जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.